नमस्कार मित्रांनो, मी आज पुन्हा एकदा आपले स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, जायकवाडी धरणाच्या हायड्रोमधून 1600 क्यूसेसनी पाणी हे सोडले जात असून जर वरच्या धरणातून जर आवक वाढली तर धरणाचे दरवाजेसुद्धा सोडले जातील। सध्या तरी पाण्याची आवक ही 50,000 ने चालू असल्यामुळे सध्या हायड्रोतून पाणी सोडले जात आहे मित्रांनो। तर मित्रांनो, इथून आपण आता धरणाच्या पाठीमागील पाण्याचा साठा हा बघण्यासाठी जाणार आहोत। तर चला जाऊया। तर मित्रांनो, हे आहे जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे जे की येत्या 2 ते 3 दिवसात जर वरतून पाण्याची आवक वाढली तर ते उघडण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपण आता पाणी जो पाठीमागील जो पाण्याचा पूर्ण साठा आहे तो बघण्यासाठी जाऊया। पुढे जाण्या अगोदर जर मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, या धरणाची 1 महिन्या अगोदरची जी पाणी पातळी होती ती 0% खाली म्हणजे मृत साठ्यात होती। बट मागील 2 ते 3 हप्त्यात झालेल्या नाशिकमधील पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही 0% होऊन 90% इतकी झालेली आहे मित्रांनो, जी की मराठवाड्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। कारण ह्या धरणाच्या पाण्यावर जवळपास 300 खेड्यांची थान ही भागवली जाते। मित्रांनो, आपण बघू शकता थंग असा महासागर, त्यामुळे जायकवाडीला, कारण तुम्ही बघू शकता जिकडे अंदर जाईल तिकडे पाणी पाणी, त्यामुळे जायकवाडीला जायकवाडी धरण न बोलता नाथसागर सुद्धा बोलली जाते। आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल। आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा हे धरण सुंदर असे धरण पाहण्यासाठी यावे अशी विनंती करतो। जर तुम्हाला येथे यायचे असेल तर तुम्ही औरंगाबादहून येऊ शकता जे की 50 किलोमीटर अंतरावर आहे। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच, पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय। जय हिंद, जय भारत। आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।